संमेलन या पातळीवर लक्ष घालायला सुरुवात केली. पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, सर्व आमदार, जिल्हा प्रमुख, मंत्री महोदय, खासदार सगळ्यांची बैठक घेतली आणि तिथं सांगितलं की ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आपण लक्ष घाल, तेव्हा ही निवडणूक आपल्याला सगळ्यांना अतिशय गंभीरपूर्वक घ्यायची आहे. आपण बघता की सरकार आल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या शंका व्यक्त केल्या. तीन ठिकाणा काम बिघाडा म्हणाले, तीन चाकाची रिक्षा म्हणाले, हे सरकार चालेल की नाही अशी शंका व्यक्त केली. दर 8-15 दिवसाला कुणीतरी मुहूर्त काढायचं की महिनाभरामध्ये हे सरकार पडणार आहे, 4 महिन्यात पडणार आहे, 6 महिन्यात पडणार आहे. एक वर्ष होऊन गेलं बांधवांनो, हे ठाकरे सरकार आहे, पडणार सरकार आहे, पडणार सरकार नाही, हे सरकार 5 वर्ष चालणारे सरकार आहे बांधव. त्यामुळे भाषणामध्ये आता अगोदर उल्लेख झाला, पदाधिकाऱ्यांच्या समित्यांच्या संदर्भात हा उल्लेख झाला, तो उल्लेख होणं काही गैर नाही. आपणही जिल्हा प्रमुख होतात, मीही जिल्हा प्रमुख होतो, इथं बसलेले सगळे पदाधिकारी प्रत्येकाने कष्टा घालेले आहेत, संघटनेसाठी कष्टा घालेले आहेत, वैयक्तिक काही लोक अटक झाले, केसेस झाल्या, अजूनही केसेस चालू आहेत. परंतु तुमच्या माझ्यासारखे काही नशीबवान असतील, लाखोमध्ये एखादा आमदार झाला, 20 लाखामध्ये एखादा खासदार होतो, करोडो लोकांमध्ये एखादा मंत्री होतो, प्रत्येकाच्या नशिबाला ते मागे येतच असं नाही. परंतु शिवसैनिकाची अपेक्षा असणं काही गैर नाही. म्हणून आपल्याला विनंती आहे की नांदेड आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा पालकमंत्री नाही. मी माननीय उद्योजनाय मध्यंतरी विनंती केली की म्हटलं संजीव भाऊंना माझ्याकडे कुठेतरी द्या, हिंगोलीला द्या, नांदेडला द्या, पालकमंत्री द्या, म्हणजे एक आधार शिवसैनिकांना होईल. आज कतारचा थोडासा उल्लेख झाला, अशोक चव्हाण इथले पालकमंत्री आहेत, ते DPDC मध्ये योग्य ते प्रतिनिधित्व द्यायला तयार नाहीत. तिकडे वर्षा गायकवाड आहेत, त्या प्रतिनिधित्व द्यायला तयार नाहीत. कार्यकर्त्यांनी काम करायचं तर काम कसं करायचं? गाडी जर चालायची असेल तर गाडीमध्ये कुठेतरी पेट्रोल पाणी टाकल्याशिवाय गाडी चालणार नाही. ठीक आहे, एक वर्ष आपलं निघून गेलं, या वर्षभराच्या कालावधीमध्ये कोविड होता, प्रत्येकाच्या परीनं अनेक शिवसैनिकांचं मी अभिनंदन करतो. कोणी अन्नधान्य वाटलं, कोणी बाहेर गावाच्या थांबलेल्या लोकांना मदत केली, प्रत्येकाला जसं जमेल त्या त्या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी शिवसैनिकांनी काम केलं. परंतु आता आपण आलेला आमच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत आणि आपल्यासारखा जर दमदार माणूस तर निश्चित याच्यामध्ये लक्ष घातला तर हा शिवसैनिक ज्या जोमानं काम करतो त्याच्यापेक्षा दुप्पट 5 पट जोमानं काम केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मला या प्रसंगी वाटतो. प्रत्येक वेळेस काही निवडणुकीला पैसेच दिले पाहिजे किंवा पैसेच मागितले पाहिजे असं काही नाही. तुम्हाला तुमच्या माझ्या सगळ्यांच्या परिस्थिती माहीत आहेत की कधी काही आपण काय होतो.